गणपती बाप्पा मोरिया एकदा रविवारी सकाळ सकाळी नवरा बायकोचे घरातल्या कामावरून कडाक्याचे भांडण झाले बायको म्हणाली मी चालले माहेरी मी आहे ना म्हणून घर आहे नाहीतर तुम्ही नवरा जरा रागातच म्हणाला तुम्ही काय तुला काय वाटतं तुझ्याशिवाय मी घर सांभाळू शकत नाही का खुशाल जा माहेरी माझं काही तुझ्याशिवाय अडत नाही बायकोने मध्ये कपडे भरले आणि ती तडक माहेरी निघून गेली बायको माहेरी निघून गेल्यावर नवरा हा मस्त पैकी हॉटेल मध्ये जेवण करू लागला पण लवकरच त्याच्या लक्षात आले की हॉटेलच्या जेवणावर जास्त पैसे खर्च होत आहेत आणि आपलं पोट पण खराब राहत आहे मग त्याने ठरवलं घरीच जेवण तयार करून खायचं पण त्याला स्वयंपाक काही येत नव्हता मग त्याने युट्यूब वर चपात्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिल्यावर वा, त्याला वाटले की चपात्या बनवणे किती सोप काम आहे का मग त्याचा चपात्या बनवण्याचा प्रयोग सुरू झाला व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याने दोन कप पीठ परातीत टाकले मग त्यात मीठ टाकले आणि पाणी टाकून तो कणिक मळू लागला कणिक मळून झाल्यावर गॅस पेटून त्यावर तवा ठेवला आणि चपाती लाटून तव्यावर टाकली पहिली चपाती छान तयार झाली मग दुसरी चपाती तव्यावर टाकली ती तव्याला चिकटून बसली आणि ती पलटेपर्यंत जळून खाक झाली असंच तिसऱ्या चौथ्या चपाती बाबत पण झाले मग त्याने एक चपाती लोणच्या बरोबर खाल्ली त्याला समजतच नव्हते कि नक्की झालं काय एक चपाती चांगली आली मग बाकीच्या का जळाल्या मग त्याने शेजारीला विचारले असे का झाले शेजारी म्हणाली तवा जास्त गरम झाला असेल आणि तुम्ही गॅस बारीक केला नसेल मग दुसऱ्या दिवशी त्याने ठरवले चपाती वगैरे करण्याच्या भानगडीत पडायलाच नको आपण मस्त पैकी मसाले भात बनवून खाऊया मग परत त्याने मसाले भात कसा बनवायचा याचा व्हिडिओ पाहिला त्याने गॅसवर कुकर ठेवला त्यात त्याने चिरलेल्या भाज्या मसाला मीठ तेल तांदूळ डाळ टाकली आणि एक ग्लास पाणी ओतले तेवढ्या दरवाज्याची बेल वाजली त्याने दरवाजा उघडला त्याचा मित्र आला होता मग ते दोघे मिळून मसाले बनवू लागले मित्र म्हणाला अरे पाणी कमी वाटत आहे म्हणून त्याने आणखीन एक ग्लास पाणी होतले आणि कुकर लावून ते दोघे गप्पा मारत बसले इकडे कुकरच्या शिट्ट्या चालू होत्या आणि त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि अचानक धडाम असा मोठा आवाज किचन मधून आला मग ते दोघे धावतच किचन मध्ये आले दोघांनी गॅस कडे पाहिले तर कुकर जमिनीवर पडला होता अख्ख्या किचन मध्ये भिंतीवर कपड्यांवर मसाले भात पडला होता बराच वेळ शोधल्यावर सुद्धा कुकरची झाकण काही सापडे ना अचानक त्यांचे लक्ष छताकडे गेले तर कुकरचे झाकण छताला चिकटून बसले होते मग रडत खडत या दोघांनी किचन साफ केले आणि हॉटेल मध्ये जेवायला गेले रात्री घरी आल्यावर त्याने विचार केला उद्या रविवार आहे आणि उद्या आपल्याला सुट्टी पण आहे उद्याच कपडे धुवूया दुसऱ्या दिवशी नवरा बाथरूम मध्ये कपडे धुण्यासाठी शिरला सगळी कपडे टाकली आणि पाण्याचा नळ चालू केला तर त्याला आठवले की घरात साबणच नाहीये मग तो तसाच उठला आणि साबण आणायला दुकानात गेला पण रविवार असल्यामुळे त्याच्या एरियातील सगळी दुकाने बंद होती मग त्याने त्याची स्कूटी बाहेर काढली सरळ मॉल मध्ये गेला तर मॉल मध्ये त्याला त्याच्या कॉलेजची मैत्रीण भेटली खूप दिवसांनी भेटल्यामुळे तो तिच्याशी गप्पा मानण्यात एवढा गुंग झाला की दोन तीन तास कसे निघून गेले हे त्यालाच कळाले नाही नंतर तो घरी आला तर पाहतो काय सगळ्या पाणी भरले होते आणि गल्लीत पाणी वाहत होते आणि त्या पाण्यावर कपडे अशी तरंगत होती की जशी काही झाजे असावीत नवरा तिथेच हात लावून खाली बसला मग त्याच्या डोक्यात काहीतरी आले तो पटकन उठला कपडे उचलली आणि बादलीत टाकली पाण्याचा नळ बंद केला आणि घराला कुलूप लावून तो डायरेक्ट बायकोच्या माहेरी गेला आणि तिला स्वामी म्हणून गाडीत टाकून घरी घेऊन आला तेव्हापासून बायको रोज टोमणा मारते मी आहे म्हणून घर आहे आणि बिचारा नवरा रोज हा टोमणा चुपचाप मान खाली घालून ऐकतो फ्रेंड्स तुमच्या बरोबर असं कधी घडलंय का घडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद